आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पुलाची शिरोलीमध्ये कोरोना संसर्ग रोग उपायाबाबत झाली बैठक. शिरोली नागाव MIDC परिसर मोठा आहे. बाहेरच्या राज्यातून कामगार वर्ग येथे आला आहे. एजा करणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी होणं गरजेचं आहे. यासाठी शिरोली ग्रामपंचायत, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्तपणे ग्रामपंचायत शिरोली येथील संभाजी महाराज सभागृहामध्ये कोरोना संसर्गजन्य रोगाबाबत बैठक घेण्यात आली. करोना हा आजार आपल्याकडं खूप पसरलेला आहे. तरी मी प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाच्या शिरोलीमधून सगळ्यांना आवाहन करते की आपल्याला प्रत्येकाने ह्याच्या ह्या आजाराबाबतीत गांभीर्यानं बघून त्याच्या ते पसरू नये ह्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या करायच्या आहेत आणि दक्षता घ्यायची आहे. तर पहिली गोष्ट की सगळ्यांनी न विसरता कुठल्याही वस्तू स्पर्श झाल्यानंतर तुम्ही टॉयलेटला गेला, वॉशरूमला गेला, कुठलाही मोबाईल हात घरी आल्यानंतर, कुठलाही सरफेस, कुठलाही भाग स्पर्श झाल्यानंतर आत आल्या जेवायच्या आधी प्लीज सगळ्यांनी हात धुवून घ्यायचे. हात धुवायचे म्हणजे फक्त पाण्याने हात धुवायचं असं नाही, स्वच्छ साबण घेऊन साबण आणि पाणी यांनी हात धुवायचे. तर हात धुवायचं साधारण तुम्ही 20 सेकंद तरी हात धुवायला पाहिजे. आणि हात धुवायची अगदी पद्धत ते सांगते की पहिले तुमचे दोन्ही हात असे घेऊन हे अशा पद्धतीने धुणे हे पहिली स्टेप झाली. त्याच्यानंतर वरती न करता, फक्त हे असे न करता, मधल्या बोटांमधली इतर जास्त घाण असते ह्याच्यामध्ये स्वच्छ एक 10 वेळा तरी असं प्रत्येक स्टेप करायचे 10 वेळा. हे झाल्यानंतर तुमचे नखांमध्ये आणि शक्यतो सगळ्यांनी नख कापून घ्या, स्वच्छ ठेवा नखांमध्ये दोन्ही बाजूला दोन्ही हाताचे नख आणि नंतर तुमचे नकल्स हे असे हे दोन हे पण 10 वेळा. हे झाल्यानंतर तुमचा अंगठा कधी असा धुऊ नये, हे असा धुवायचं खाली, म्हणजे सगळं तुमची जी घाण आहे ती खाली पड, हे पण असा अंगठा धुवायचा दोन्ही हाताचे अंगठे. आणि त्याच्यानंतर तुमची मनगट, पूर्ण मनगट हात व्यवस्थित धुणे. हे झाले तुमचे 6 स्टेप्स ह्या हात धुवायचे. हे पहिली पायरी आहे आपली. दुसरी स्टेप म्हणजे सगळ्यांनी गर्दीत जाणे टाळा. ज्यांना सर्दी खोकला आहे त्यांनी घरी बसा, औषधं घ्या, डॉक्टरांना दाखवून घ्या, गर्दीत जाऊ नका. आणि अगदी आवश्यक वाटलं, बाहेर जायची आवश्यकता वाटली तर सगळ्यांनी मास्क वापरा, किंवा मास्क अवेलेबल नसेल तर कापडाचे जे मास्क असतात ते व्यवस्थित वापरा, तोंडाला बांधून व्यवस्थित वापरून घेऊन. आणि 7 तासाच्या वर कुठलंही मास्क वापरू नका, 7 तासाच्या वर त्याचं इफेक्ट जातो. आणि तुमचे कापडी मास्क तुम्ही ते निर्जंतुकीकरण करून ते वापरू शकताय, म्हणजे शक्यतो कापडी मास्क वापरा. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गर्दीत कुठंही जाऊ नका, घोळक्यात कुठंही राहू नका. आणि काही वाटलं तर जवळच्या डॉक्टरांना दाखवून त्याचा औषध उपचार करून घ्या. हे एवढे 2 छान. सगळ्यांनी ह्या आजारांना गांभीर्याने घ्या. कुठंही जास्त मला होणार नाही ह्याची अगदी कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. सगळ्यांनी त्याच्याबद्दल काही वाटलं तर आरोग्य केंद्रात संपर्क साधा. आणि आपले रूट लेवलला जे घरोघरी आशा आहेत, MPW आहेत, आपले लोकप्रतिनिधी आहेत आणि आम्ही डॉक्टर सगळ्या प्रायव्हेट डॉक्टर्स पण आहेत शिरोली गावातले, जेवढे आम्ही सगळे लोक आहोत त्यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला काही अडचण वाटली, कुठल्याही पेशंट आणि बाहेरून येणारे जे लोक आहेत, बाहेर देशातून येणारे लोक आहेत, तुम्हाला जे काय माहिती मिळाली किंवा आलेत असं तर त्यांच्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामपंचायतमध्ये किंवा असोसिएशनला, शिरोली मेडिकल असोसिएशनला, कुणालाही कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जाऊन त्याची माहिती देऊ शकताय. म्हणजे त्याचे आम्ही पुढं त्याचा पसरा होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही जे काही
हे घ्यायचे उचलायचे पावलं उचलायचे ते आम्ही उचलू आणि ग्राउंड वर खेळताना मुलं एकत्र येतात ते पण टाळा कारण सुट्टीचा दिवस सुट्टी आता सगळ्या मुलांना शाळा बंद आहे सुट्टीच्या दिवशी सगळे घोळक्यांनी वावरायला लागलेत किंवा ग्राउंड वर एकत्र व्हायला लागलेत पण तेही टाळा कारण जेवढं शक्यतो घरी राहून आणि तिघ चौघ असतील असं खात्री करून घ्या जास्त 10 पेक्षा जास्त लोक जमा होऊ नका कुठल्याही गोष्टीचा बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे हे होते यावेळी उपसरपंच सुरेश यादव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी जेसिका कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशनचे सचिव प्रल्हाद खवरे ग्रामपंचायत सदस्य सलीम महात बाजीराव पाटील शिरोली डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर योगेश खवरे डॉक्टर नीलल मणियार डॉक्टर बाजीराव पाटील डॉक्टर हिरेमठ डॉक्टर वाळवेकर योगेश आयरेकर कुलभूषण कोळी संदीप पाटील हर्षल मणियार संदीप कांबळे लियाकत गोलंदाज राहुल मगदूम सतीश पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी AS कठारे यांनी आभार मानले महानकर न्यूज साठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे